कसं आहे तुम्ही? मजेत आहे ना? मजेत असायलाच पाहिजे. छगन बाड ब्लॉग्समध्ये आपलं सरस स्वागत आहे मित्रांनो. आणि मी आज तुम्हाला घेऊन चाललो आहे सिद्धनाथ यात्रा खरसुंडी या ठिकाणी. आणि तिथं आपण जाऊन बघणार आहे यात्रा कशी कशी असते. काही यात्रेला जाणारी माणसं भरपूर मोठ्या प्रमाणात यात्रा असते. आणि हो का सुख म्हणजे काय असतं तर या ठिकाणी आहे ना पाठीमागं तुम्हाला दिसतंय आनंद, देवाचा आनंद किंवा माणसातला माणुसकी पण जपणं ही जी काय सिस्टम असते. या ठिकाणी नाश्ता आणि पाण्याची भरपूर ऊन आहे. या उन्हात आहे का नाही माणसं पाण्यानं जरा व्याकुळ होते ते बरं का त्याच्यामुळं. आणि महत्त्वाचं म्हणजे लहान बाळं, कारण तुम्ही बाटल्या घेताय, बाटली टिकत नाही, तुमची गरम होती आल्या की त्यामुळं लहान बाळं पाणी पेत नाही तिथे. त्यामुळं ही माणसातलं माणूस पण जपण्याचं काम या ठिकाणी चालू आहे बरं का. असं भरपूर ठिकाणी काम चालू आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जिथं काम चालू आहे तिथं आपण बघणार आहे. नमस्कार साहेब. नमस्कार. नाव काय आपलं? संपूर्ण देश. बरं, हे किती दिवसापासून तुमचं अन्नदान चालू आहे? आम्हाला काही इथं आंदोलन वगैरे असला काही विषय नाही. काय नाही, आमची पिढ्यानपिढ्या चालणारी ही आहे सेवा आहे. पिढ्यानपिढ्या? हा, पिढ्यानपिढ्या चालली. किती पिढी असेल तरी? ही चौथी पाचवी पिढी आहे. बरं बरं. म्हणजे लोकांना पाणी प्यायला मिळवलं, पाणी प्यायचं आणि प्रसाद द्यायचा या अपेक्षा चालू केल्या. ही अपेक्षा चालू केलेला आहे. आणि इथनं कसं आहे, खर्चून सहा किलोमीटर आहे, बनपुरी चार किलोमीटर आहे. मध्यंतरी होतं, पाणी कुठेही मिळत नव्हतं. आता पाणी सगळं चौकड मिळतं. या आता विषय आताचा विषय नाही, पण पहिला हा विषय आहे. त्या विषयावर आम्ही आपलं हे अखंडितपणे चालू ठेवलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि मी तुम्हाला आता जत्रेत घेऊन जाणार आहे. आणि गुलाल वगैरे मोठ्या प्रमाणावर आहे ना, अशी बरगदचा अशी जत्रा असते. आणि तिथं जाऊन आपण आता बघूया कशी आहे जत्रा, जत्रेचं स्वरूप कसं आहे आणि ह्याच्या मागचं काय वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी सुद्धा काहीतरी अन्नदान चालू आहे बरं का. लोक एकदम फ्रेश माइंड न बाहेर पडले ती बरं का. आणि मोठ्या प्रमाणावर अशी यात्रा आहे.
मित्रांनो कलरच बदलला. जत्रा श्री सिद्धनाथ यात्रा कसुंडी लुक चेंज झालाय. विचित्र प्रकारे झाले कसं गुलाल उडते. मित्रांनो यात्रा संपली. आता आपण चाललो परतीला. आपला परतीचा प्रवास आहे. मित्रांनो आता सासरी पोचली बरं का. आणि पालखी वगैरे कार्यक्रम सगळा संपला. मी ओळखू येतोय का तुम्हाला, कारण मंदिरात जाताना ती लोक मला ओळखत होते का नाही. ती येताना मला ओळखना ती इतका गुलालाने मी भरलो होतो. आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये. आणि विशेष म्हणजे बरं का हा सोहळा इतका आनंदमय होता का नाही. लय लोक म्हणजे बाहेर पडले होते या सोहळा बघण्यासाठी बरं का. आणि आनंदी होते लोक. आणि तुम्ही अजून मी शेतीतील रोजच्या बांधगडी या चॅनलला